हिंदी तसंच मराठीमध्ये आपली एक वेगळीच छाप निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव आता पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत ते मराठी छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी. तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात अजय देवगणसोबत चंद्राजी पिसाळ यांच्या भूमिकेत झळकल्यानंतर आता अजिंक्य पुन्हा एकदा अशीच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहेत. स्टार प्रवाहावर काही दिवसांपूर्वी जय भवानी जय शिवाजी मालिकेची घोषणा करण्यात आली. सध्या या मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रूपात उलगडणार आहे. याच मालिकेतून अभिनेते अजिंक्य देव आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या ऐतिहासिक मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसतील. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते खूपच उत्सुक आहेत असं समजतंय. या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्यदेव म्हणाले, माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती, त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले, अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लुकही माझ्यासाठी नवा आहे. काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहावर भेटीला आलेल्या प्रेमा तुझा रंग कसा मालिकेच्या काही भागांचे सूत्रसंचालन करताना अजिंक्य देव दिसले होते. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्यांची जादू कायम करण्यासाठी ते सज्ज झाले. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशनची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. मालिकेत अभिनेता भूषण प्रधान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल. या भूमिकेसाठी भूषण कसून मेहनत घेत असताना सुद्धा दिसतोय. तर तुम्हाला या नवीन मालिकेबद्दल किती उत्सुकता आहे हे आम्हाला नक्की सांगा. शिवाय बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अजिंक्य देव दिसणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कळवा. मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हालत नाही तुझी काका.